हॅलो, मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या नागरत्न चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खास मराठी माध्यमातील मुलांसाठी, पहिली ते दहावीच्या मुलांसाठी मी या चॅनल मध्ये व्हिडिओज अपलोड करणार आहे. तुम्हाला पत्र लेखन, निबंध लेखन, कथा लेखन, कहाणी लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन सगळं एकाच चॅनल मध्ये भेटणार आहे. व्याकरण भेटणार आहे, धडे शिकून मिळणार, प्रश्नांची उत्तरं भेटतील, सगळं काही तुम्हाला एकाच चॅनल मध्ये भेटणार. तर आहे ना तुमचा फायदा. आणि सगळे विषय शिकवणार आहे मी, त्यामुळे इथे धाव तिथे पळ हे करायची गरज नाहीये तुम्हाला. तर तुमचा भरपूर वेळ वाचणार आहे शालिनी हुबलीकर चॅनल. लगेच सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन टॅप करा. आणि जी मुलं आहेत, दुसरी जी शिकत आहेत, तुमच्या बरोबरची आहेत किंवा पहिली ते दहावीची मधली मुलं आहेत, इंग्लिश माध्यमातील मुलं असतील, तर त्यांना शालिनी हुबलीकर चॅनल मध्ये जायला सांगा आणि शिकायला सांगा. आणि मराठी माध्यमातील मुलांसाठी मी सुरू केलं आहे नागरत्न चॅनल. तर लवकर सबस्क्राईब करून बेलचं आयकन टॅप करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि वेळही वाचेल. ऑलरेडी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता बघता बघता मुलांच्या परीक्षा सुरू होतील आणि पालक येतील टेन्शन मध्ये आणि मुलं सुद्धा येतील टेन्शन मध्ये. म्हणूनच सांगते, लवकर सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन टॅप करा, ठीक आहे? आणि फक्त आपल्या पुरतच मर्यादित न ठेवता दुसऱ्या मुलांनाही फॉरवर्ड करा. तर ह्याच्या आधी मी शिकवलेला आहे गणिताचा पहिला पासून जो मी धडे वगैरे शिकवलेले आहेत तुम्हाला, तर ते आधी तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायचे आहेत जर तुम्ही आज पहिल्यांदा माझ्या चॅनल बघत असाल तर. जर तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे, ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे, तर थँक्यू व्हेरी मच त्याच्यासाठी. आणि नाही केलंय आणि आज पहिल्यांदा बघताय तर नक्की मागचे व्हिडिओज बघा. म्हणजे हा गणिताचा जो पाया असतो तो जर भक्कम करायचा असेल तुम्हाला तर सुरुवातीपासून अभ्यास करणे फार गरजेचे आहे, ठीक आहे? मधून मधून अभ्यास केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही, ठीक आहे? कारण की हेच पुढे तुम्हाला दहावी पर्यंत येत राहणार आहे, थोडं थोडं ऍडव्हान्स होत जाऊन. मग जर आधी काय आहे ते समजलं नाही तर मग पुढचं कसं समजेल आपल्याला, हो की नाही? म्हणून लवकर आधीचे व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. चला तर मग मी आज तुम्हाला शिकवणार आहे, आज मी तुम्हाला शिकवणार आहे दिलेल्या अंकापासून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या. तर ताई, 2, 3, 5 या अंकापासून तीन अंकी संख्या तयार करूया. सोनू, एक अंक एकदाच घ्यायचा का? टोनी, हो, नाही तर खूपच संख्या तयार होतील. बरोबर आहे, एक अंक एकदाच घ्यायचा आहे आपल्याला. टोनी, हो, नाही तर खूप संख्या तयार होतील. 222, 232, 233, 323, 333, 235, 253 अशा कितीतरी संख्या तयार होतील. सलमा, प्रत्येक अंक एकदाच वापरला तर मात्र 235, 253, 325, 352, 532, 523 एवढ्याच संख्या तयार होतील. ताई, आता यांतल्या संख्यांची तुलना करून लहान मोठ्या संख्या ठरवा बरं. टोनी, या संख्यांपैकी 532 आणि 523 या संख्यांच्या शतकाच्या शतकस्थानचा अंक सर्वात मोठा आहे. आता बघा, शतकस्थानचा अंक सर्वात मोठा. या दोन संख्यांमध्ये तुलना करताना 32 ही संख्या 23 पेक्षा मोठी आहे, म्हणून 532 आणि 523 जे आपण आधी शिकलोय की नाही तेच आहे. लहान संख्या आणि मोठी संख्या तेच इकडे सगळं डिटेलमध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि हे आपलं झालेलं आहे शिकून, ठीक आहे? म्हणून मी आता ह्याच्या मागे वेळ वाया घालवणार नाही, ठीक आहे? आणि जी मुलं मागे पाची व्हिडिओ बघितली नसतील त्यांनी आधीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळं सविस्तर कळेल, ठीक आहे? चला तर मग आता जाऊया आपण पुढे. संख्येचे विस्तारित रूप. ताई, 884 मध्ये किती शतक, किती दशक आहेत व किती एकक आहेत? 884 मध्ये, कोण बोलली? सोनू. 884 म्हणजे 8 शतक 2 दशक व 4 एकक. आपलं हे मागे शिकून झालेलं आहे, जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा. टोनी, म्हणजे 824 बरोबर 800 अधिक 20 अधिक 4. नंदू, पण याच पद्धतीने 203 कसे लिहायचे? तर सलमा, 203 बरोबर 200 अधिक 3. ताई, बरोबर, ते तर आहे, ते बरोबर आहे, पण 203 बरोबर 200 अधिक 3, 200 अधिक 0 अधिक 3 हे विस्तारित रूप जास्त सोयीचे आहे, म्हणजे काहीही आपल्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही, ठीक आहे? तर खालील संख्यांची विस्तारित रूपे लिहा. तर 998 विस्तारित रूप तुम्ही कसं लिहिणार? 900 अधिक 90 अधिक 8. 34 30 अधिक 4
मग अशाच प्रकारे 200 अधिक 80 अधिक 7, ठीक आहे, अशाच प्रकारे यांचं विस्तारित रूप तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आता इकडे विस्तारित रूप दिलेलं आहे की नाही, 700 अधिक 0 अधिक 5 बरोबर किती, 705, 3 अधिक 30 अधिक 9 39, 40 अधिक 4 बरोबर 44, ठीक आहे. त्यानंतर 467, 211, 306, 800, 150, ठीक आहे. अशा प्रकारे हे विस्तारित रूप तुम्हाला लिहायचं आहे. आता ह्याच्या पुढे मी जे तुम्हाला आधी शिकवलं होतं, स्थानिक किंमत तुम्ही कशी काढणार, तर एकक, दशक आणि शतक ह्याची स्थानिक किंमत काय आहे हे पण माझं सगळं तुम्हाला शिकवून झालेलं आहे. एकक मध्ये 4, दशक 40 आणि शतक म्हणजे 400, 100 की नाही म्हणून 400, ठीक आहे. आधीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कळेल. खालील संख्यातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. तर हे 9 आहे, हे काय आहे, शतक. हे 3 आहे, 3च्या खाली अधोरेखित केलं आहे दशक, एकक, एकक, शतक आणि दशक, ठीक आहे. त्याच्यानंतर संख्यांचं विस्तारित रूप पण आपण शिकलेले आहोत, त्यामुळे त्याच्यामध्येही तुम्हाला काहीही शंका नाही, ठीक आहे. आता आपण जाऊया पुढे. आता इथे तुम्हाला 1000 या संख्येची ओळख, ह म्हणजे 1000, ठीक आहे. तर इथे बटवे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत 900 होते, आता हे झाले 1000. मग 1000, 1, 2, 3, 4, 5, 6, 900, 1, 2, 3, 3, 9 आणि 1, 10 म्हणजे टोटल हे 10, हा बरोबर, टोटल मिळाले 1000, ठीक आहे. तर इथे त्यांनी आपल्याला बेरीज करून दाखवलं, 999 मध्ये जर 1 मिळवला तर 9 अधिक 1, 10, 0, 1000, 9 अधिक 1, 10, 0, 1000, 9 अधिक 1, 10, 0. मग इकडे 1 येतो, खाली 0 येतो आणि 1 हा जसाच्या तसा खाली येतो, ठीक आहे. तर आता आपण हातच्याची बेरीज करून 99 अधिक 1 बरोबर 100 होतात हे पाहिले आहे. आता 999 अधिक 1 ही बेरीज उभ्या मांडणीत करू. 9 एकक व 1 एकक हे 10 एकक होतात, त्यांचा 1 दशक म्हणजे हातचा होतो. 9 दशक अधिक 1 दशक मिळून 10 दशक होतात. आता हे मी तुम्हाला पुढे इझिली एक्सप्लेन करणार आहे, हे जर मी वाचले ना तर तुम्ही कन्फ्यूज होणार. तर अशा प्रकारे एका शाळेत, इथे एका माळेत 10 मणी, अशा 100 माळांमध्ये 1000 मणी आहेत, म्हणून 100 दशक म्हणजे सुद्धा 1000, ठीक आहे. आपण आधी मणी मोजले होते की नाही, तर एका माळेत 10 मणी, आता ही एक माळ आहे याच्यामध्ये 10 मणी आहेत, 10 माळांच्या मणी, अशा 100 माळांमध्ये 1000 मणी आहेत की नाही. ह्या 100 माळा आहेत, त्याच्यामध्ये किती आहेत, 1000 मणी आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बेरीज बिन हातच्याची. तर अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे, पण ते शिकण्यासाठी तुम्हाला आधी माझा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन टॅप करून ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला जे मी माझे पुढचे व्हिडिओ देणार आहेत त्याचं नोटिफिकेशन ही भेटेल. आणि जे माझं, तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.